माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या गेल्यात. या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक धक्कादायक निकाल देखील समोर आलेत. जय पराजयाच्या कारणाची चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. दरम्यान आपला गावचा सरपंच कोण होणार याकडं सर्व गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचं आरक्षण 27 जानेवारी अर्थात बुधवारी निघत आहे. त्यानंतरच गावावर कोणाची सत्ता येणार याचं स्पष्ट चित्र समोर येणार आहे. सदस्य एक आणि पॅनलचा आणि सरपंच दुसऱ्या पॅनलचा अशी स्थिती देखील समोर येण्याची या निमित्तानं शक्यता आहे. माढ्यातील नगरपंचायतच्या सहकारमर्षी कैलासवासी गणपतराव साठे सभागृहात सकाळी 11 वाजता बुधवारी आरक्षणाची सोडत निघणार आहे. यापूर्वी विजयी झालेल्या उमेदवारांमधून सरपंच निवड केली जात असायची, यंदा मात्र प्रथमच महाविकास आघाडी सरकारनं यात बदल करून निवडणुकीनंतर सरपंच आरक्षणाची सोडत होत आहे. सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची गावखेड्यात प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे, माढा.